मुकेश अंबानी घराबाहेर जुलेटिनच्या काड्या ठेवलेल्या स्कॉर्पियो गाडीची सेंट्रल फॉरेन्सिक लॅब आणि एनआयएनं तपासणी केली. आता स्कॉर्पियो गाडी एनआयएनं ताब्यात घेतलेली आहे. मुंबई क्राईम ब्रांचनं या गाडीची आधी तपासणी केली होती. आता एनआयए या गाडीची पुन्हा तपासणी करत आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या काड्या असलेली स्कॉर्पियो गाडी अखेर एनआयएनं आपल्या ताब्यात घेतलेली आहे. तब्बल 28 दिवसांनंतर एनआयएनं ही गाडी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. यापूर्वी मुंबईच्या क्राईम ब्रँचकडे ही गाडी होती. या गाडीमध्ये 8 जिलेटिनच्या काड्या, धमकीचं पत्र हे सर्व मिळालेलं होतं. इतरही काही साहित्य हाती लागलेलं होतं. आणि आता प्रथमच 28 दिवसांनंतर एनआयएनं ही गाडी ताब्यात घेतलेली आहे. यापूर्वी मुंबई क्राईम ब्रँचनं या गाडीची तपासणी केलेली आहे. आता एनआयएकडे हा तपास गेल्यानंतर एनआयएनं ही गाडी आणलेली आहे. आणि आता एनआयएकडनं या गाडीची तपासणी केली जाईल. ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास आधी मुंबई क्राईम ब्रँच करत होती आणि आता ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. आणि त्याच्याचमुळे एनआयएनं ही गाडी आता आपल्या परिसरात आणलेली आहे. ती फॉरेन्सिक लॅबच्या परिसरात पडून होती, मात्र आता ती एनआयएनं आपल्या ताब्यात घेतली आहे. आणि या गाडीची आता नव्यानं एनआयए चौकशी किंवा तपासणी करणार आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचं एक एक नवीन गूढ किंवा गांभीर्य किंवा एक काय नवीन गंभीर प्रकरण आहे ते समोर येत आहे. आणि या गाडीची तपासणी केल्यानंतर अजून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. विठू माऊलीचा गजर म्हणजे पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची निवड झाली. मात्र शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले यांना त्याचाच विसर पडला. कारण उपमहापौर दालनात अक्षरशः घुले यांचे बोपखेल गाव अवतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. हिराबाई घुलेंना शुभेच्छा देण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली. देहूतल्या संत तुकाराम बीजोत्सवावर कोरोनाचं सावटे. प्रशासनानं दिलेल्या निर्देशानुसार यंदाचा बीजोत्सव 50 लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. पण यावरून वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासन खोटी दहशत पसरवत आहे असा आरोप कराडकरांनी केला आहे. तसंच वारकऱ्यांनी 30 मार्चला देहूत यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दुसरीकडे बंडातात्या कराडकरांनी संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तर शासकीय निर्बंधात बीजोत्सव पार पडेल असं देहू संस्थानं स्पष्ट केलं. क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा 90वा बलिदान दिवस पुण्याच्या राजगुरुनगर इथं पार पडला. यावेळी राजगुरूंच्या वाड्यावर कोरोना नियमांचं पालन करून ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख, पुरातन विभागाचे प्रमुख विलास वहाणे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुप्रेमींनी वाड्यावर गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये रमणा मारुती परिसरात एका 14 वर्षांच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास आईवडील घरी नसताना ही घटना घडली. संध्याकाळी आई घरी परतल्यानंतर खोलीत मुलगा दिसला नाही, त्यामुळे तिनं बाथरूममध्ये पाहिलं तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सर्वेश माकडे असं या मृत मुलाचं नाव आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार खेळता खेळता त्याला गळफास बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला. सह्याद्रीची उंची म्हणजे